मिरजेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची हद्दपारी आचारसंहिता लागू झाल्यापासून मिरज उपविभागाकडून अवैध धंदे तसेच विविध कारवाई करत सीमाभागावर करडी नजर. प्रणिल गिल्डा यांची माहिती. मिरज विधानसभा निवडणूक अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून मिरज उपविभागीय हद्दीतील मिरज ग्रामीण, मिरज शहर पोलीस ठाणे तसेच महात्मा गांधी पोलीस ठाणे यांच्याकडून अवैध धंदे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची हद्दपारी तसेच सीमाभागातील चेकपोस्ट यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याची माहिती आज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी दिली आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी दारू कारवाई, जुगार कारवाई, अवैध शस्त्रे बाळगणे, गुटखा कारवाई, NDPS कारवाई, पैसे कॅश बाळगणे, फरारी आरोपी, उपविभागीय रेकॉर्डवरील गुन्हेगारांची हद्दपारी तसेच न्यायालयीन शिक्षा दिलेल्या आरोपींची हद्दपारी या अनुषंगाने जोरदार कारवाई केली असल्याची माहिती रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल रणधीर, सागर कांबळे, सागर पाटील, अनिल खिलारे, आझाद पटाण, प्रमोद कांबळे तसेच सुरेश सनके यांची हद्दपारी केल्याची माहिती दिली आहे. नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग. विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून मिरज विभागामध्ये ज्या काही कारवाया झालेल्या आहेत त्या अनुषंगाने माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वप्रथम तर आम्ही डिव्हिजनच्या 4 पोलीस स्टेशनमध्ये 15 वेळा रूट मार्च आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये CAPFची एक तुकडी तसेच उपविभागातील सर्व अधिकारी अंमलदार वाहने यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यासोबत अवैध धंद्यावर कारवाई जी आहे ते प्रोहिबिशन ॲक्टचे आम्ही 57 केसेस केलेले आहेत, ज्यामध्ये 13,71,815 रुपयाचा मुद्देमाल आम्ही पकडलेला आहे. जुगाराचे 8 गुन्हे दाखल करून 83,796 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आम ॲक्टचे आम्ही 4 केसेस केलेले आहेत. त्यासोबतच गुटखा, पानमसाला, तंबाखू च्या अनुषंगाने 8 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत आणि 14,96,354 रुपयाचा मुद्देमाल त्यामध्ये आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्यापैकी काही कारवाया या आंतरराज्य चेकपोस्ट म्हैसाळ तसेच शिंदेवाडी या ठिकाणी आम्ही करण्यात यशस्वी ठरलो आहोत. त्यासोबतच NDPSच्या अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत. त्यासोबतच इलेक्शनच्या कालावधीमध्ये अवैधरित्या कॅश सोबत बाळगणे या अनुषंगाने कॅश सीझर ची कारवाई म्हैसाळ चेकपोस्टला आम्ही केली आहे, ज्यामध्ये 5,19,600 रुपयांची कॅश जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. त्यासोबतच निवडणुका शांततेने आणि तटस्थपणे पार पडाव्यात यासाठी पाहिजे फरार आरोपी तसेच विहित वेळेनंतर ज्या आस्थापना उशीरपण सुरू राहत आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई केलेल्या आहेत. 2 पाहिजे आरोपी आम्ही पकडलेले आहेत. त्यासोबतच सब डिव्हिजनमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33W प्रमाणे 27 आस्थापनांवर आम्ही उशिरापर्यंत सुरू ठेवल्या कारणाने गुन्हे दाखल केलेले आहेत. सोबतच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये आम्ही एकंदरीत आत्ता निवडणुकीच्या कालावधीमध्ये 8 लोकांना तडीपार केलेले आहे. त्यासोबतच BNSS 126 प्रमाणे 284, BNSS 129 प्रमाणे 39 तसेच BNSS 163 प्रमाणे 35 आरोपीवर आम्ही प्रतिबंध कारवाईचा फायनल बॉन्ड घेतलेला आहे. आणि एकंदरीतच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर तसेच अपर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणुका शांततेने तटस्थपणे पार पडाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.